हॅलो एव्हरीवन, मी प्राध्यापक राम घुगे आणि सर्वप्रथम मी आपणा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती या ठिकाणी स्वागत करतो. आजचा हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश अतिशय सोपा आहे, कारण या वर्षी 10वीची परीक्षा ही ऑफलाईन पद्धतीने होत आहे आणि महाराष्ट्रभरातून जवळपास 16 लाख विद्यार्थी या परीक्षेला बसलेले आहेत. एकंदरीत परीक्षा सुरू झालेली आहे आणि काही दिवसात परीक्षा संपेल सुद्धा. परंतु मनामध्ये एक प्रश्न पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या असणार आहे, तो म्हणजे 10वीनंतर पुढे करायचं काय. खरं पाहता हा प्रश्न यापूर्वी कधी पडलेला नसतो, कारण का 5वी झाले की 6वी, 6वी नंतर 7वी, 8वी, 9वी, 10वी असं ते वर्गवारी पद्धतीप्रमाणे आपण पुढल्या वर्गात पोस्ट झालेला असतो. त्याच्यामुळे आपल्याला करिअर नावाची गोष्ट ही 10वीनंतर खास प्रकर्षानं जाणवते, कारण 10वीनंतर पहिल्यांदा आपल्या आवडीनुसार एखादं शिक्षण घेण्याची आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये सवलत आहे असं आपण मानतो, आणि आहे ती पद्धत आहे. म्हणजे एखाद्याला गणित आवडत असेल तर तो सायन्स, मॅथ किंवा कॉमर्स अशा फील्डमध्ये जाऊ शकतो. एखाद्याला वाचन, लिखाण अशा गोष्टी आवडत असतील तर तो विद्यार्थी आर्ट या कलाशाखेमध्ये प्रवेश घेऊ शकतो. आणि एखाद्या व्यक्तीला समजा तंत्रज्ञानाबद्दल जास्त जिज्ञासा असेल आणि तंत्रज्ञान हे त्याचं करिअरचं उद्दिष्ट असेल, तर असा विद्यार्थी अप्लाइड फील्डमध्ये मग इंजिनिअरिंग किंवा इतर बऱ्याच गोष्टी टेक्नॉलॉजीमध्ये आज अस्तित्वात आहेत, तर अशा प्रकारची करिअर निवडून त्याच्यामध्ये पुढचं शिक्षण घेण्याची पद्धत असल्यामुळं 10वी झाल्या की सगळ्यात मोठा प्रश्न पालक आणि विद्यार्थी यांच्या समोर उभा राहतो, तो म्हणजे आता पुढे करायचं काय. व्हॉट टू डू नेक्स्ट, दॅट इज द क्वेश्चन विच इज देअर इन माइंड ऑफ पॅरेंट्स अँड स्टुडंट्स ऑल्सो. तर आजच्या या 2 ते 5 मिनिटाच्या व्हिडिओमध्ये करिअरची निवड कशी करावी या एका पॉईंटचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करतोय. तर करिअर निवड करत असताना सर्वप्रथम आपल्याला आपली बलस्थानं, आपले विकनेसेस याबद्दलचं एक छोटंसं अनालिसिस विद्यार्थ्यांना आपलं आपलं करता आलं पाहिजे, जेणेकरून त्यांना हा कॉन्फिडन्स मिळेल की त्यांनी एखाद्या करिअरमध्ये उडी घेतली तर त्यात तो सक्सेस होणार की नाही होणार या गोष्टीचं तो स्वतःच विद्यार्थी अनालिसिस करू शकतो. कारण दुसरा कोणी बाहेरचा त्याच्याबद्दल इतकं ऍक्युरेट आणि करेक्ट अनालिसिस नाही करू शकणार. आणि म्हणून ज्यावेळेस करिअर नावाची गोष्ट, आता करिअर आणि शिक्षण या सुद्धा दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. जसं की करिअर हे जे आपण पुढच्या 50 वर्षात नोकरीच्या ठिकाणी किंवा जॉबच्या ठिकाणी किंवा बिझनेसमध्ये आपण जे काही यश संपादन करतो, जे काही आपण करतो ते सगळं म्हणजे करिअर. मग ते शिक्षण फक्त ते स्टेप्स असतात, माध्यम ज्याच्या थ्रू आपण आपलं करिअर अचीव करतो. तर शिक्षण म्हणजे करिअर नव्हे, करिअर म्हणजे शिक्षणानंतर जे आपण शिक्षणाच्या आधारावरती जे जे करू ते सगळं करिअर असतं, राईट. म्हणजे मग जॉब असेल, त्याच्यानंतर एखादा शॉर्ट स्टार्टअप बिझनेस असेल, व्हॉट एव्हर इट मे बी. परंतु करिअरची निवड करत असताना मला असं जाणवतंय की विद्यार्थी आपल्या आवडीचं, आपल्याला ज्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या अतिशय महत्वाच्या आहेत त्याला साईडलाईन करून पीयर प्रेशर या एका गोष्टीमुळं बहुतांश विद्यार्थी अशा करिअरकडे जातात की ज्याचं त्यांच्या व्यक्तिमत्वाशी काही नातं नाहीये. म्हणजे पीयर प्रेशर काय असतं, एखादा विद्यार्थ्याला असं वाटू शकतं की माझे 2-3 मित्र कॉमर्सला जातात तर मग मी का सायन्सला जाऊ किंवा मी का आर्टला जाऊ, कारण का मला जास्त कम्फर्टेबल कुठं वाटेल मित्रासोबत, मग मी पण कॉमर्सलाच जाईन. परंतु कॉमर्स मला आवडतं का हा विचार तात्पुरता स्थगित केलेला दिसतोय, आणि त्याच्यामुळं मग 2 वर्ष झाल्यानंतर लक्षात येतं की यार ये मला तर जमतच नाही, मी फक्त मित्रामुळे आलो. मग परत ती वेळही वापस येत नाही आणि आपला गेलेला पैसाही वापस येत नाही. त्याच्यामुळं करिअरची निवड करत असताना आपल्याला काय आवडतं, आपल्याला काय जमतं आणि आपल्याला काय झेपतं, हे 3 मुद्दे अतिशय महत्वाचे असतात. आणि यात प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो की प्रत्येक विद्यार्थ्याने आता परीक्षा ज्या दिवशी संपेल तिथून मधला जो 1 ते 1.5 महिन्याचा काळ आहे त्या 1 ते 1.5 महिन्यामध्ये आपली करिअरची दिशा किंवा करिअर निश्चित झालं पाहिजे. म्हणजे आपण कुठलं शिक्षण घेणार हे आपल्याला समजलं पाहिजे, जेणेकरून पुढं आपण जे काही निर्णय घेऊ त्याच्यामध्ये आपण अंशतः
किंवा पूर्णता यशस्वी होऊ याची गॅरंटी देता येते जर का आपण प्रॉपर सायंटिफिक पद्धतीनं शास्त्रशुद्ध पद्धतीनं आपल्या करिअरबद्दल सजगपणे विचार करायला लागलो तर मग करिअरची निवड करत असताना आपण एक छोटासा एक्सरसाइज विद्यार्थ्यांनी करावा की 10वीपर्यंत जे काही बेसिक सगळे विषय होते त्याचा अभ्यास करावा. एकंदरीत अभ्यास इन द सेन्स जसा परीक्षेसाठी करतो तसा नाही, फक्त ओव्हरलुक की मला या 5-6 विषयामध्ये कुठला विषय चांगला आवडतो, त्या विषयाला मला चांगलं जमतं आणि त्या विषयात मी टॉप पण करू शकतो आणि त्या विषयासंदर्भात काही गोष्टी करत असताना मी बोर पण होत नाही, असे कोणते विषय आहेत हे विद्यार्थ्यांनी शोधून काढले पाहिजे. कारण पुढचे करिअर हे व्यक्तिमत्वाबरोबरच विषयावर पण अवलंबून आहेत. एखाद्याला मॅथ सोपं जात असेल तर तो विद्यार्थी इंजिनिअरिंग फील्डमध्ये चांगलं करिअर करू शकतो. एखाद्या विद्यार्थ्याला विज्ञान किंवा बायोलॉजी सारखे विषय आवडत असतील तर तो विद्यार्थी मेडिकल फील्डमध्ये चांगल्या प्रतीचं उत्तम दर्जेदार करिअर करू शकतो. त्याच्यामुळे विषय कुठला आवडतो, कुठला जमतो, झेपतो आणि त्या विषयात आपण टॉप करू शकतो ह्या गोष्टी आपण बाहेरून विद्यार्थ्याच्या मनामध्ये जाऊन अनालिसिस नाही करू शकत आणि ती चूक नेहमी पालक करताना आपल्याला दिसतात. पालकच सांगतात त्याला मॅथ जमतं, पालकच सांगतात त्याला इंग्लिश चांगलं येतं आणि पालकच सांगतात मग त्यांनी हे अमुक अमुकच कोर्स केला पाहिजे. ऍक्च्युअली तसं काही नसतं. त्या विद्यार्थ्याला स्वतःला जेवढं ऍक्युरेट माहीत असतं की मला काय जमतं झेपतं आणि जे मी एकदम टॉप लेवलचं करू शकेल ते दुसरं कुणीही सांगू शकत नाही आणि त्याच्यामुळं पालकांनी थोडं पूर्णच त्याच्या बुद्धीची जबाबदारी स्वतःकडे न घेता त्याला देवानी त्या विद्यार्थ्याला दिलेलं जे काय आहे गिफ्ट बुद्धी त्याचा वापर करून त्याला अनालिसिस करू द्या स्वतःचं. त्याला स्वतःचे स्ट्रेंथ काय, विकनेसेस काय आणि कुठलं जमतं झेपतं ह्या सगळ्या गोष्टी त्याला अनालिसिस करून ज्यावेळेस तो फायनल कन्क्लुजनला येईल मग तेव्हा तुम्हाला कळेल की तुम्ही फक्त एवढं मार्गदर्शन करा त्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावरती की त्या विषयाला कुठल्या फील्डमध्ये करिअर आहे, किंवा आमच्यासारख्या करिअर काउन्सिलरचा तुम्ही सल्ला पण घेऊ शकता. तर 10वीनंतर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं करिअर मार्गदर्शनची गरज वाटली तर माझा नंबर या ठिकाणी डिस्प्ले करतोय, तुम्ही कधीही मला कॉल करू शकता. तुमच्या कुठल्याही करिअर निवडीच्या स्टेजेसमध्ये मार्गदर्शनाची गरज वाटली तर तुम्ही मला कॉल करा, मी तुम्हाला योग्य ते मार्गदर्शन करेल. आणि काय अडचणी असतील तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये पण कमेंट टाका, त्याच्यावरती उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन. याच्या पुढच्या सिरीजमध्ये मी एक एक करिअर स्पेसिफिक मेडिकल फील्ड, स्पेसिफिक इंजिनिअरिंग फील्ड, स्पेसिफिक डिप्लोमा ह्या सगळ्या गोष्टी वन बाय वन कवर करणार आहे. आजचा उद्देश एवढाच होता की बेसिक करिअर म्हणजे काय आणि त्याची निवड कशी करावी या संदर्भात विद्यार्थ्याला माहिती देणे हा माझा आजचा उद्देश होता आणि तो मी साध्य केलाय. धन्यवाद. थँक्यू सो मच.